आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा करणार आहोत. साधारण एवढी वाटी मी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे. तूप घेतलेलं आहे, एक वाटीपेक्षा थोडंसं कमी. दूध घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट्स आणि जेवढी मुगाची डाळ तेवढी साखर घेतलेली आहे. आता जी मुगाची डाळ आपण धुवून घेतलेली आहे त्याच्यातलं मी पूर्णपणे पाणी काढून घेते आणि एक 5 मिनटं मी या चाळणीतच ठेवणार आहे, कारण की त्यातलं पूर्णपणे पाणी निघून जावं. पाच मिनटं मी ही डाळ अशीच ठेवली आहे, पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता आपण ही डाळ भाजून घेणार आहोत. मुगाची डाळ आता आपण कढईमध्ये घालतो. मंद आचेवर आपल्याला ही डाळ खरपूस भाजून घ्यायची. डाळीमधला ओलसरपणा आता कमी होतोय. मुगाची डाळ आता छान भाजली आहे, थोडासा रंग पण असा छान तांबूस आलेला आहे आणि वास पण असा खरपूस येतोय. पूर्णपणे ती छान भाजली गेलेली आहे. आता ही डाळ आपल्याला गार करून मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची. डाळ गार झाल्यावर आता मी ती बारीक करून घेते. मुगाची डाळ मिक्सरमधनं अशी छान बारीक झालेली आहे. आता हे पीठ तुम्ही जास्त प्रमाणात जरी करून ठेवलं तर पटकन मुगाचा शिरा होऊ शकतो. हे पीठ असं करून ठेवायचं आणि एखाद्या एअरटाईट बरणीत जर भरून ठेवलं तर मुगाच्या डाळीचा शिरा आपल्याला कधी पण करता येऊ शकतो. कढईमध्ये तर मी तूप घालतीये, ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे तळून घेऊया. आता हे ड्रायफ्रूट्स मी काढून घेते. आता कढईमध्ये मी अजून तूप घालते. आता आपण जो मुगाच्या डाळीचं रवा केलेला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तूप जसं लागेल तसं मी घालणार आहे. थोडंसं तूप घालतीये मी. साधारण मुगाच्या डाळीच्या हलव्याला जेवढी मुगाची डाळ आहे तेवढं तूप साधारणपणे लागतं. या शिऱ्याला साधारणपणे मुगाची डाळ ही पण चांगली भाजली गेली पाहिजे आणि नंतर ती तुपावर चांगली परतली पण गेली पाहिजे, म्हणजे त्या हलव्याला टेस्ट चांगली येते आणि रंगही छान येतो. आता आपलं मुगाची डाळ छान परतली गेलेली आहे. आता यामध्ये मी
थोडंसं कोमट केलेलं दूध घालते. आता याच्यामध्ये जेवढी मुगाची डाळ तेवढीच मी साखर घालते आणि दूध मात्र दोन वाट्या मी म्हणजे एक वाटी मुगाची डाळ तर दोन वाटी दूध मी घेतलं होतं. ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. केशर मी दुधात भिजवून ठेवलं होतं ते पण मी घालते आणि जशी जशी आता साखर विरघळेल तसं थोडासा तो हलवा पातळ होईल. आता लहान गॅसवर मी झाकण ठेवून याला थोडस साखर विरघळेपर्यंत झाकण ठेवून परतून घेते. झाकण काढूया आपण आणि मस्तपैकी आपला मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे. मस्त असा गॅस बंद करते आता मी. मुगाच्या डाळीचा शिरा किंवा हलवा आपला रेडी झालेला आहे. आपण आता तो डिशमध्ये काढून घेऊया. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा. तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीची रेसिपीमध्ये.